महाराष्ट्रात एक असं देवीचं मंदिर आहे जिथे भक्तासाठी देवी थेट पाकिस्तान वरून आलेली होती आणि ते मंदिर आहे महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यामध्ये। तर चला आता आपण जाऊ त्या। तर हे मंदिर अमरावती पासून 24 किलोमीटर अकोला मार्गावरील लोणी गावाजवळ आहे। आमच्या भरोशावर ग्लासपूर टाकून आलेलो होतो, आलो तर असा कच्चा रस्ता आम्हाला भेटलेला आहे। तर जाताना एक काम करा, गुगल मॅपच्या भरोशा नका जाऊ, येताना तुम्ही लोणी बघा। लोणी जवळून रस्ता आहे, खूप चांगला रस्ता आहे, तुम्ही त्या रोड नी। लोणी समोर आपल्याला वाटपूर आणि हिंगलाजपूर लागते आणि तिथेच आहे हिंगलाज देवीचं मंदिर। हे श्री ज्वालामुखी हिंगलाज देवीचं स्थान 12व्या शतकातील असून 750 ते 800 वर्ष जुनं आहे आणि मंदिराच्या बाहेरचे पुरातन परकोट आणि मोठे मोठे दार बघून असं वाटतं की आपण कोणत्या पुरातन किल्ल्यामध्ये आलेलो आहे। मंदिरात शिरल्या शिरल्या सगळ्यात पहिले आपल्याला विठ्ठल रुक्मिणी आणि शिवपिंडीचे दर्शन करायला मिळतं आणि त्याच्याच अगदी अपोजिट साईडला आहे ज्वालामुखी हिंगलाज देवीचं मंदिर। एवढं पुरातन आणि जागृत मंदिर असूनही तुम्हाला इथे जास्त गर्दी कधीच मिळणार। मंदिराच्या आतमध्ये हे मंदिर जागृत असल्याचा भास कनाकनात आणि ही आहे देवीची सुंदर आणि मुख्य मूर्ती। मुख्य मंदिराच्याच बाहेर बैरमबुवा आणि खंडोबाचं मंदिर सुद्धा आहे। तुम्ही कदाचित साऊथची एक मूवी होती जॅकपॉट ती बघितली असेल, त्यामध्ये पाकिस्तानच्या हिंगलाज ज्वालामुखी मंदिराबद्दल सांगितलेलं आहे आणि तिथून म्हणजेच की पाकिस्तान मधून ही देवी अमरावती महाराष्ट्रामध्ये कशी आली याची माहिती ही पूर्ण या बोर्ड वरती दिलेली आहे। ही आपल्या अमरावतीतली एक ऐतिहासिक प्लेस आहे आणि या प्लेस बद्दल भरपूर लोकांना माहिती नाहीये, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही कधी इथे आलेले असाल तर कमेंट मध्ये नक्की। मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे, तर मला फॉलो करायला विसरू नका, कारण यात तुमचाच फायदा आहे।